नमस्कार मी विलास बडे बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याचा एक अत्यंत मोठा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला राज्य मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ड्रीम संकल्पना असलेली ही नाईट लाईफ अखेर साकार होणार आहे मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चा रोजगार पर्यटन निर्मितीसाठी मुंबई चोवीस तास जागती ठेवण्याचा हा निर्णय जो आहे तो निर्णय घेतल्याचं सरकारच्या बाजूने सांगितलं जात आहे पण विरोधी पक्ष भाजपनं मात्र या निर्णयाला कडाडून विरोध केलाय मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे अनेक मुद्दे त्यांनी सुद्धा मांडलेले आहेत त्यामुळे नाईट लाईफ आता सुरू झाली आहे फाईट याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत बेधडकमध्ये आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आत्ता सोबत या विषयाच्या संदर्भातले सर्व मान्यवर पाहुणे आहेत आ, माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर सर है आ, मदे आ, हे आत्ता स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ हे सुद्धा स्टुडिओमध्ये सोबत आहेत त्यांचंही स्वागत हॉटेल व्यावसायिक तुषार देशमुख हे स्टुडिओमध्ये आहेत हॉटेल व्यावसायिकांची जी बाजू आहे ती ते मांडतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं जो हा निर्णय घेतलेला आहे त्यामागची भूमिका विषय करण्यासाठी डॉक्टर नीलम ताई गोऱ्हे या आता आपल्या सोबत असणार आहेत ताई तुमचंही स्वागत आणि पुढारीचे न्यूज ब्युरो चीफ उदय तानपाठक हे सुद्धा असतील त्यांचा दृष्टिकोन या सगळ्या निर्णयाच्या संदर्भातला काय तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण सुरुवातीला मला निलमताईंकडे जायचं आहे ताई दोन हजार तेराला पहिल्यांदा आदित्य ते ठाकरे यांनी ही संकल्पना मांडली नाईट लाईफची खर तर तुमचं सरकार नव्हतं तुमचं ऐकणारं सरकार नव्हतं असं म्हणून ते पूर्णत्वात येऊ शकलं नाही पण आता पहिला मोठा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतलेला आहे हा काय नेमकी भूमिका आहे या नाईट लाईफच्या मागची का याच्यासाठी इतका हट्ट धरलेला होता आणि आता तुम्हाला काय साध्य करायचंय मुळामध्ये मला विलास सांगायला पाहिजे की ज्या वेळेला ही कल्पना मांडली गेली त्यावेळेपासून ह्याला शब्द जो आपण प्रचलित माध्यमांमध्ये किंवा इतरत्र कधीही शिवसेनेने नाईट लाईफ हा शब्द वापरलेला नाही आहे मुंबई चोवीस तास आता हे मराठीमध्ये एकदा परत समजावून सांगते मी सभागृहातसुद्धा त्यावेळेला बोललेली आहे तुम्हीसुद्धा मध्ये बाईट घेतलेले आहेत मुळामध्ये मुंबईसारखी महानगरं ही अतिविशाल महानगरं जशी होत आहेत किंवा व्यापक दृष्टीने विचार केला तर प्रचंड अंतर वाढत चाललेली आहेत अशा वेळेला लोकांना विशेषतः श्रमजीवी लोकं असतील मध्यमवर्गीय लोकं असतील किंवा आय टी सेक्टरमधले लोकं असतील यांच्या कामाच्या वेळा या बदलत चाललेल्या आहेत विशेषतः जागतिकीकरणानंतर आपण बघतोय की लोकांना रात्रीच्या वेळेला उशिरापर्यंत काम करावं लागतं आणि जे लोक कुटुंबाशिवाय राहतात किंवा कुटुंबात पती पत्नी दोघंही नोकरी करत असतील तर अशा वेळेला केवळ हॉटेल्समध्ये खाण्याचा मुद्दा नाही आहे आहाराचा मुद्दा नाही आहे तर खरेदी करण्यासाठी सुद्धा मॉल्स जे आहेत मग ती अगदी कपड्यांची खरेदी असेल किंवा अन्नधान्याची खरेदी असेल आपण असं दिसतं की उशिरापर्यंत हे खरेदीची गरज लोकांना भासत असते दुसरं म्हणजे नाईट लाईफ लाईफच्याऐवजी मुंबई चोवीस तास हा आपण शब्द प्रचलित करावा असं मला जरूर असं वाटतं कारण एक डोळ्यासमोर नाईट लाईफ म्हटलं की सारख्या वाहिन्यांवरून डान्स बारच्या मुली दाखवल्या जातात अशा पद्धतीची भूमिका कशी शिवसेना घेईल परंतु एकदा असं आहे ना की जो झोपलेला आहे त्याला जागा करता येतं ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्याला जागा करता येत नाही ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्यासुद्धा डोळे उघडावेत या दृष्टिकोनातून मला आधी सुरुवातीला स्पष्ट करायला पाहिजे की इथे मुंबई शहर कधी झोपत नाही इथे वेगवेगळ्या मधले लोक काम करतात आज सुद्धा तुम्ही बघाल शेवटची आपली लोकल दीड दोनच्या सुमाराला जाते आणि पहिली लोकल पाच साडेपाच ला सुरू झालेली असते आणि याच्यामध्ये चार साडेचारला भाज्या मासळी घेऊन येणारे हे जे कष्टकरी लोक असतात यांना काही नाईट लाईफ म्हणता येईल का मुळामध्ये ज्या शहरांमध्ये रात्री बेरात्री दिवसभर काम करावं लागतं त्यांची सोय व्हावी म्हणून व्यापक संकल्पना होती की अगदी रेल्वे स्टेशन किंवा याच्या जवळपास सुद्धा विशेषतः खाद्यपदार्थांच्या गाड्या असतील किंवा ही आहार केंद्र चालू असावीत आत्ताच्या घडीला जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये पर्यटन स्नेही रोजगाराभिमुख जसा हा निर्णय आहे तसं ज्या लोकांना कामाच्या वेळा यांच्यामध्ये प्रवासामध्ये त्यांचा भरपूर वेळ होतो रात्री तर जेवण व्हायचीच वेळ त्यांची रात्री अकरा वाजता ते घरी पोचलेले असतात अशा सगळ्या लोकांचा विचार या शहरांमध्ये केलेला आहे आणि त्याचबरोबर पर्यटन स्नेही असा निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचं